हॅलो नमस्ते मी शुभांगी एच जे आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण नऊवारी शाही मस्तानी साडी शिलाई करणार आहोत सोळा प्लेटची शाही मस्तानी साडी शिलाई करण्यासाठी मी ते नऊवारी साडी घेतलेली आहे आठ मीटर साडी आहे तसंच दोन मीटर अस्तर घेतलेलं आहे नऊवारी साडी शिलाई करण्यासाठी सर्वात प्रथम आपण अस्तर कट करून घेऊ अस्तर दाखवल्याप्रमाणे असं ठेवलेलं आहे बंद भाग आपल्या स्वतःच्या साईडनं घेतलेला आहे त्यानंतर आपले बंद भागाचे दोन भाग दोन घड्या आलेल्या आहेत अशा पद्धतीत अस्तर ठेवलेलं आहे दाखवल्याप्रमाणे जेवढी आपली उंची असेल साडी कमरेपासून पायापर्यंतची जेवढी उंची असेल तेवढी आपण उंची घेणार आहोत इथे कमरेपासून पायापर्यंतची उंची अडतीस इंच घेऊन मी अस्तर कट केलेलं आहे इथे पाहू शकता आता आपण बैठक भाग घेणार आहोत व घेर घेणार आहोत तर आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेली आहे घेर आणि बैठक भाग यामध्ये काय फरक आहे तर आता इथे आपण बैठक भाग घेतलेला आहे चौदा अधिक एक तर एक इंच आपला कमरबेल्ट राहील आता इथे खून केलेली आहे बैठक भागची पाहू शकता तिथे आपण घेणार आहोत शिटघेर तर शिटघेर घेतलेला आहे आपण चौदा अधिक इथे चौदा घेतलेला आहे आणि अधिक दोन असं आपण शिटघेर घेतलेला आहे पाहू शकता तर शिटघेर आणि बैठक भाग दोन्हीचं माप एकच घेतलं तरी चालतं पण मी इथे बैठक भाग एक चौदा प्लस एक घेतलेला आहे म्हणजे वरती कमरेच्या साईडनं आपल्याला एक इंच कमरबेल्ट राहणार आहे आता इथे चौदा इंचावर खून केलेली आहे ती खून आपण सरळ कमरेकडे आखून घेतलेली आहे पाहू शकता आता इथे गोल आकार देऊन घेऊया त्यानंतर कमरेच्या साईडनं आपल्याला जास्त फुगीर भाग येईल त्यामुळे आपण कमरेच्या साईडनं एक इंच आतल्या साईडनं आपण अस्तर कट करून घेऊया तर पा दाखवल्याप्रमाणे इथे एक इंच मी आतल्या साईडनं आखून घेतलेला आहे आता इथे आपण शीटघेर बैठक भाग घेतलेला आहे आता आपण घेणार आहोत पायाचा बॉटम तर इथे मी आठ इंच पायाचा बॉटम घेतलेला आहे दाखवल्याप्रमाणे आपण अस्तरवरती मापे आखून घेतलेली आहेत पाहू शकता खूप छान अशी व्यवस्थित दिसत आहेत अशी आपण अस्तरवरती मापे आखून घेतलेली आहेत आपण आता अस्तर कट करून घेऊया हा आपला कमरेचा भाग असेल त्यानंतर इथे कमरेच्या साईडनं आपण एक इंच आतल्या साईडला आखून घेतलेला आहे तिथून आपण अस्तर कट करून घेऊया आता तुम्हाला एखादी साडीचं माप अशाच पद्धतीने कट करायचं असेल शिकण्यासाठी तर तुम्ही जे तुमचं माप असेल सीट घेर सीटघेरचा तिसरा भाग करून अशा पद्धतीत माप टाकू शकता व उंची कमरेपासून पायापर्यंतची घेऊ शकता तर आज आपण नऊवारी साडीसाठी अस्तरवरती मापे कशी घ्यायची आणि अस्तर, अस्तर कसं कट करायचं ते पाहिलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पॅटर्न साडीचे पाच पॅटर्न पूर्ण कट करून घेणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तुमचे मनापासून धन्यवाद